नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा राज्य राखीव पोलीस बल दौंड म्हणजेच एफ दौंड पोलीस भरती दोन हजार अठरा याची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि यामधील आपण महत्वाचे जी के प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला जवळपास वारंवार विचारले जाणारे प्रश्न असतात यामध्ये आपल्याला कमीत कमी पाच प्रश्न असे असतात की ते प्रत्येक सरळ सेवेसाठी विचारले जातात आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती जवळपास आपल्याला अजून पाचशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याही सर्व सरळ सेवेसाठी अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सध्या भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत पहा भारताचे डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत असा आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न विचारला होता पहा दोन हजार मध्ये पण त्यावेळी दोन हजार मध्ये भारताचे संरक्षण मंत्री दुसरे होते तर यावेळी पाहायचे आहे की कोण आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सवर प्रश्न होईल आपला याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार राजनाथ सिंह हे जे आहेत हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या असतात याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक को दोन कोकण तर कोकण या विभागातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या तुलनात्मक दृष्ट्या ह्या कमी लांबीच्या नद्या असतात पर्याय क्रमांक को दोन कोकण प्रश्न क्रमांक को तीन आहे या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हटलं जातं मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा असा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धरणे येतात त्यामुळे त्या जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात तीन या पानी उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ठाणे या जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक चार आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या सन एकोणीसशे छत्तीस मधील ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेलं पहिलं गाव कोणतं आहे आपल्याला कोण कोण उत्तर द्यायचं आहे हा जो प्रश्न आहे हा इतिहासातील इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार फैजपूर हे जे आहे जळगाव मधील एक गाव आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे म्हणजेच गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे जे आहेत हे कोणत्या जिल्ह्यातील समाजसुधारक होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अमरावती जिल्हा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा आहे नागपूर हे या मार्गावरील महत्वाचं जंक्शन आहे पहा नागपूर कोणत्या महामार्ग लोह मार्गावरील महत्वाचं एक जंक्शन आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मुंबई आणि कोलकाता या लोहमार्गावरील महत्वाचं जंक्शन आहे नागपूर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात आहे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचं प्रमाण किती आहे पहा जो आपला राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज आहे याची लांबी आणि त्याची उंची याचं प्रमाण किती आहे उंची आणि लांबीचं प्रमाण याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार दोन जसे तीन हे जे आहे हे उंची आणि लांबीचं प्रमाण आहे राष्ट्रध्वजाच्या पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे दोन जसे तीन प्रश्न क्रमांक आठ आहे ड्युरॉन रेषा ही या देशांमधील सरहद दर्शवते पहा डी सीमा सीमारेषा आहे ही कोणत्या दोन देशांमधील बॉर्डर आहे किंवा सरहद दर्शवते आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अफगाण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांमधील जी बॉर्डर आहे दोन देशांमधील ती ड्युरांट लाईन आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे झूम हा कशाचा प्रकार आहे पहा मित्रांनो झूम हा जो आहे हा कशाचा प्रकार आहे हा प्रश्न आपल्याला भूगोलावर महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झूम हा जो आहे हा शेतीचा एक प्रकार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश असं म्हटलं जातं पहा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचं काय असं म्हणतात आपल्याला कॉमेंट कोण उत्तर द्यायचं आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन त्याला परिभ्रमण म्हणतात पृथ्वीचं परिभ्रमण म्हणतात कशाला पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा आहे दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त खालीलपैकी कोणता आहे पहा दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेलं एक अक्षवृत्त आहे ते अक्षवृत्त कोणतं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विष्वृत्त हे जे अक्षवृत्त आहे हे दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेलं एक अक्षवृत्त आहे प्रश्न क्रमांक बारा आहे उल्कापासनाच्या जमिनीवर आपटल्याने प्रचंड खड्डे निर्माण होतात तर महाराष्ट्रातील डॅश हे सरोवर त्याचं एक उद्दम उदाहरण होणार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक लोणार सरोवर लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला प्रश्न असा विचारला जातो लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार सरोवर आहे पहा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी लोणार नावाने एक सरोवर आहे याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ते उल्काच्या जे उल्कापाशन आहे ते पृथ्वीवर आदळल्यामुळे तयार झालेलं एक सरोवर आहे पर्याय क्रमांक एक लोणार सरोवर प्रश्न क्रमांक तेरा आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते असते पहा जे संसद आहे याचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार लोकसभा हे जे असतं हे संसदेचं कनिष्ठ सभागृह असतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे पहा महाराष्ट्र राज्य त्याची विधानसभा सदस्य जी आहे त्यांची संख्या आपल्याला सांगायची आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे पहा दोनशे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा आहे त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद ही जी आहे ही त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीमध्ये सर्वोच्च स्तरावर असलेली एक संस्था आहे जिल्हा परिषद पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पंचकोणी लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्याचा जो पोलीस ध्वज आहे यावरती पंचकोणी म्हणजे पाच कोण असणारा एक तारा आहे त्याचं चिन्ह आहे महाराष्ट्र पोलीस राज्याच्या ध्वजावरती पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे यांनी सतीची चाल कायद्यानं बंद केली होती पहा खालीलपैकी असा कोणता इंग्रज अधिकारी आहे की त्यांनी सतीची जी चाल आहे ही कायद्याने बंद केली आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार लॉर्ड बेटिंग यांना सतीची चाल ही कायद्याने बंद करण्यात आली आहे यांनी पर्याय क्रमांक चार अचूक उत्तर आहे लॉर्ड बेटिंग प्रश्न क्रमांक अठरा आहे या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ गुरु साहिब यामध्येही करण्यात आलेला आहे पहा खालीलपैकी असा कोणता संत आहे की त्यांचे जे अभंग आहेत त्याचा उल्लेख किंवा त्याचा समावेश हा सिखांचा जो धर्म ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब यामध्ये करण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संत नामदेव यांचे अभंग हे गुरुग्रंथ गुरु साहिब या ग्रंथामध्ये आढळतात पर्याय एक। क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस आहे माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे विज्ञान विषयावरील आपलं जे मानवाचं शरीर आहे यामध्ये आपल्याला रक्ताचं प्रमाण विचारलं आहे किती टक्के असतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार आठ टक्के एवढं रक्त असतं मानवी शरीरात पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकवीस आहे संगणक परिभाषेमध्ये डब्ल्यू 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 ही अद्यापक्षरे कशाशी संबंधित आहेत पहा मित्रांनो यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात आधी आपण याचं उत्तर पाहूया तर डब्ल्यू डब्ल्यू ही जी सुरुवातीचे अक्षर आहेत हे इंटरनेटच्या बाबतीतील संबंधित आहेत पर्याय क्रमांक एक तर मित्रांनो आपल्याला दुसरा प्रश्न असतो पहा डब्ल्यू 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 याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला जातो पहा वर्ल्ड वाईल्ड वेब हा जो आहे हा डब्ल्यू 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 चा फुल फॉर्म आहे यावर आपल्याला प्रश्न हा नेहमी विचारण्यात येऊ शकतो पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे इंटरनेट प्रश्न क्रमांक बावीस आहे सध्या सुरू असलेले डाटा लीक प्रकरण कशाशी संबंधित आहे पहा सध्या एक प्रकरण चालू आहे दोन हजार वीस दोन हजार एकवीस मधील हे एक महत्वाचं घटना आहे तर युजरचा डाटा लिक होणं हे जे प्रकरण आहे हे कोणत्या घटकाशी संबंधित आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ट्विटर याच्याशी संबंधित आहे डाटा लिक प्रकरण पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हटलं जातं मित्रांनो हा प्रश्न आहे पहा मराठी व्याकरणावरील हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात जो होणारा बदल आहे त्या बदलाला काय म्हणतात उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन त्याला सामान्य रूप असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस आहे ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरले जाते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तृतीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलं जातं लक्षात ठेवायचे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कधी वापरलं जातं ज्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना वापरण्यात येतं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण शब्दाला काय म्हणतात उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार त्याला शब्द म्हणतात लक्षात ठेवायचे ही व्याख्या महत्वाची आहे तर शब्द म्हणजे काय तर शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेले जे काही अक्षर आहेत आणि त्या अक्षरांच्या अर्थपूर्ण एक ठराविक शब्द तयार होतो त्याला शब्द म्हणतात पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे फेसबुक हे डॅश आहे पहा तर फेसबुक हे खालीलपैकी काय आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक फेसबुक हे जे आहे हे एक सोशल मीडिया आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार एकवीस म्हणजे याच महिन्यातील याच वर्षीचा हा महत्वाचा प्रश्न आहे नाव चेंज केला आहे सहा ऑगस्ट रोजी नाव बदलण्यात आलेलं आहे दोन हजार एकवीसला तर आधी खेलरत्न पुरस्कार कोणता होता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याचं नाव बदलण्यात आलं आहे आणि कोणत्या नावानं तो सध्या सुरू आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाचं बदलून नामकरण करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे गंधार कलाशैली कोणत्या कलाशैलीने प्रभावित झालेली होती पहा जी गंधार कलाशैली आहे ही कोणत्या कलाशैलीने प्रभावित झालेली होती म्हणजे इम्प्रेस झाली होती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युनानी व रोमन या कलाशैलीने प्रभावित झालेली होती गंधार कलाशैली पर्याय क्रमांक दोनाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो पहा मानवी हक्क आयोग याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाल किती असतो उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पाच वर्षाचा कार्यकाल असतो कोणाचा मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीस आहे राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर डॅश यांच्या सल्ल्यानुसार करत असतात पहा राष्ट्रपतीची जी सत्ता आहे त्याचा वापर ते कोणाच्या सल्ल्यानुसार करत असतात उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर करू शकतात म्हणजेच करत असतात पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पहा आर पी एफ दोंड याची दोन हजार अठरातील एक महत्वाची प्रश्नपत्रिका पाहिली आहे आणि मित्रांनो हे जे जी केचे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत हे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत म्हणजेच वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास पाचशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत अगदी मोफतपणे तर आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र